तीन भगवान को साक्षी रख के सीता माता यहाँ अग्नि में गुप्त हो गई। यहाँ से छाया स्वरूप पंचवटी सीता गुफा में रखा। इसको पाप नाशिनी तीर्थ बोलते, धर्म पाप निकोठी पाप पुण्य निवारी। ये भगवान श्री राम जी की तपोभूमि है। यहाँ भगवान श्री राम जी एक वर्ष रहकर तपस्या किए थे, इसीलिए इस पुण्य क्षेत्र का नाम तपोवन पड़ा। त्रिवेणी संगम जे इथे आहे ते रामपूर्णा पटे, अरुणा वरुणा आणि गोदावरी, तर अरुणा आणि वरुणा नदी या ज्या आहेत गुप्त रूपाने तिथे येतात, ते गोमुखाचं कुंड आहे आणि इकडे वरती गोदावरी त्रिवेणी नदीच्या संगमात आहे ते, तिथे एकवस्त्री स्नानाचं महत्व आहे। तर मंडळी, मी दुष्यंत दाणे, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज चाललो मी पंचवटीला। तर आज माझा हा शेवटचा दिवस नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये। जर तुम्हाला पंचवटीला यायचं असेल तर नाशिक वरून येऊ शकतात, आणि नाशिक वरून येताना तुम्ही कसे येऊ शकता, तर नाशिक स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल, तिथूनच तुम्हाला 245 नंबर बसनी इथे पंचवटीला यावं लागेल। आपल्याला सुद्धा आज पंचवटीला जायचं आहे, त्यामुळे आपण सुद्धा 245 नंबर बसनी प्रवास करणार आहे। त्र्यंबकेश्वर पासून ते पंचवटीचा बसचा फेअर आहे 50 रुपये। तर मंडळी, जर तुम्ही इथे नाशिक मध्ये प्रवास करत असेल ना, तर जर तुम्हाला एका दिवसामध्ये त्र्यंबकेश्वरला जायचं असेल, परत त्र्यंबकेश्वरून पंचवटी जायचं असेल, म्हणजे नाशिक जायचं असेल, तसा खूप ट्रॅव्हलिंगचा खूप खर्च होतो, 70-50 असं। तर नाशिक बसमध्ये जे बस ट्रॅव्हल आपण करतो तिथे एक पासची सुविधा सुद्धा आहे, म्हणजे 110 रुपयामध्ये पास होतो। मला सुद्धा माहीत नव्हतं, ताकीद माझ्या समोर बसलं, त्यांनी कंडक्टरने त्यांना विचारलं पास आहे का, तेव्हा मला आठवण आलं आणि मी विचारलं पासचं काय कसं काय। तर हे बघा पास, तर हे बघा, हे तो पास आहे, 110 रुपयाचा पास आहे। तर हा तुम्ही वन डे मध्ये पूर्ण नाशिक मध्ये या बसने ट्रॅव्हल करू शकता, तेव्हा फक्त 110 रुपयामध्ये। ही एक चांगली गोष्ट आहे। तर मंडळी, थोड्याशा आपल्या बसच्या प्रवासानंतर आता आपण पोहोचलो आहोत पंचवटीला। तिथे त्रिवेणी संगम होतं, गोदावरी नदी आहे। हे भारतामधलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि इथे गोदा दक्षिण दिशेला वाहत असल्यामुळे याला दक्षिण काशी पण म्हटलं गेलेलं आहे। या ठिकाणी महाराम मंदिर, कपालेश्वर, सुंदर नारायण मंदिर, निरनिराळे मंदिरं तर खूप आहेतच, पण या ठिकाणी प्रत्यक्ष पिंडदानाचं महत्त्व म्हणजे दक्षिण काशी असल्यामुळे या ठिकाणी अस्थिविलय कुंड आहे, त्या अस्थीचं पाणी होत असल्यामुळे या ठिकाणी अस्थिविसर्जन, दहाव्याचा विधी, बाकीचे नारायणबली वगैरे हा सगळा विधी या ठिकाणी हा होत असतो। आणि या ठिकाणी शूर्पणखेचं नाक कापल्या गेल्यामुळे याला नाशिके म्हटलं गेलेलं आहे। पहिले याला जनकस्थान म्हणायचे, त्याच्यानंतर असे त्रिकंटक म्हणायचे, मोगलांच्या काळामध्ये याला गुलशनाबाद म्हणून पण म्हटलं गेलेलं आहे, पण खरं नाव येतं नाशिक। आता हे यंत्रयुग झालेलं आहे, पण पहिले नाशिक हे छोटं होतं। या इथे रामकुंडामध्ये वालुकामय रामाच्या मूर्ती मिळाल्यामुळे तिथे राम मंदिर झालेलं आहे। कपालेश्वराला या ठिकाणी नंदी नाही आहे, कपालेश्वरांनी म्हणजे महादेवानी या शंकराला आपले नंदीला या ठिकाणी गुरु मानलेलं आहे, आणि त्यामुळे वरती कपालेश्वराचं स्थान हे महाराज उपज्योतिर्लिंगामध्ये मोडलं गेलेलं आहे। आणि मग इथे हा सेतू हिमाचल म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ते लोक इथे कायम येत असतात। आम्ही इथले वंशम परंपरागत तीर्थ उपाध्याय आहोत, आमच्याकडे वंशावळी आहे, निरनिराळ्या लोकांच्या आमच्याकडे त्यांच्या खापणी पंजे खापरपंजांपासूनच्या वंशावळी आहेत, त्यांची नावं आहे। पूर्वीच्या काळी आता नाशिक वाढलं, पूर्वीच्या काही लोकांच्या सोयी नव्हत्या, मग ते आमच्याकडे उतरायचे, त्यामुळे त्यांची वंशावळी, त्यांचं निरनिराळे सगळे त्यांचे नावं, त्यांचं काय काय कामं आहेत हे सगळे आम्ही त्यांचे पद्धतीने त्यांचे करून देत असतो। आणि ते करून देत असल्यामुळे कायमच ते लोक इकडे येतात, आपले नावं बघतात, आमच्याकडे त्यामुळे येतात। आणि आता सगळीकडे डिजिटल झाल्यामुळे पण वंशावळीचं महत्त्व आहे,
वंशावली लोक पाहतात त्रिवेणी संगम जे इथे आहे इथे रामकुंडा पशे अरुणा वरुणा आणि गोदावरी तर अरुणा आणि वरुणा नदी या ज्या आहेत या गुप्त रूपाने तिथे येतात जे गोमुखाचं कुंड आहे आणि इकडे वरती गोदावरी नदी त्या त्रिवेणी नदीच्या संगमात आहे तिथे एकवस्त्री स्नानाचं महत्त्व आहे साधारणतः संतान नसेल आणि मग तिथे एकवस्त्री स्नान करतात स्नान केल्यानंतर त्यांचे बाकीचे जर विधी असतात ते करतात आणि पूज्य दर्शनाला जातात त्याचप्रमाणे ते भागीरथी जी नदी आहे गोदावरीची तिथे तर ती 12 वर्षांनी एकदा उघडत असते 12 वर्ष ते मंदिर बंद असतं वर्षातून एकदा उघडलं जातं गंगा दशहराला आणि त्याला आणि त्यामुळे तिथे मुख्य गोदावरीचं ते कुंभस्नानाचं जे आहे आणि इकडे मुख्य जे कुंभस्नान आहे की जसं भारताच्या 4 क्षेत्रीय प्रयागला आहे त्याच्यानंतर उज्जैनला आहे ओंकार या ठिकाणी आणि या ठिकाणी मग कुंभाच्या वेळेस बाबा इथला पूर्णपणे 13 महिन्याचा कुंभ आहे तिथे निरनिराळ्या आखाड्यातले साधू येतात आणि या साधूंमध्ये तपोवनामध्ये ते उतरतात आणि त्यांचे जे स्नानाचे तारीखा ठरलेल्या शाही स्नानाच्या त्या तारखेला ते इथे सहवाद्य मिरवणुकीने येतात त्यांचे इथे स्नान होतात मग स्नान केले परत तपोवनात जातात आणि मग वर्षभर असंख्य लोक येऊन त्या ठिकाणी स्नान करतात स्नेहस्त विधीचा विधी हा करत असतात जो कुंभमेळा असतो तो किती महत्त्व असतो ना नाशिकमध्ये किती ते 12 वर्षानंतर भरतो 12 वर्षांनी प्रत्येक ठिकाणचा येतो नाशिकचा कुंभ जो आहे पूर्ण 12 महिन्याचा आहे आता उज्जैनला वगैरे तुम्ही म्हणता तर तिथे 6 वर्षांनी आहे काही ठिकाणी 4 वर्षांनी आहे आणि जे कुशावर्त कुंड आहे बघा कुशावर्त त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगामधलं मुख्य स्थान आहे आणि 12 ज्योतिर्लिंगातलं मुख्य स्थान असल्यामुळे तिथे नारायण नागपाडी त्रिपिंडी वगैरे हे विधी होतच असतात आणि शिवाय तिथे शैव स्नान करतात शैव कुंभमेळ्यामध्ये तिथे शैव लोक म्हणजे ते स्नान करतात आणि वैष्णव लोक नाशिक स्नान ते नागासाधू म्हणजे ते त्र्यंबकला हो कुशावर्तामध्ये त्यांच्या सुद्धा तारखा या ठरलेल्या असतात कोण हा भाग आहे तप करण्याचं गुरुजी लोकांच्या त्या काळात कुठे जागा होती घनदाट जंगल होतं दंडकारण्य जे म्हटलं जातं ते होतं मारी चुवा तिथे झालेला आहे लक्ष्मण रेषा आहे तपोवनामध्ये पाप पुण्याचं कुंड आहे तर मंडळी तुम्ही आता बघितलं असेल की आपण भटजींकडून माहिती जाणून घेतली आणि आता आपण चाललेलो आहोत सीता गुफा बघण्यासाठी आणि तिथून तपोवन असं जाणार जसं आपल्याला भटजींनी सांगितलं तर आता गुफाच्या इथून 60 रुपये पर पर्सन एक रिक्षा मिळते तुम्हाला मी सांगेनच पुढे काय ते आता आपण तिथे जाऊया आणि तुम्हाला पुढची माहिती देतो मित्रांनो आता आपण सीता गुफाकडे तर पोहोचलो आहे पण इथे खूप जास्त लाईन आहे बघा आणि आज आपली 6ची ट्रेन आहे त्यामुळे सीता गुफामध्ये न जाता आपण सीता गुफा रिक्षा स्टँडच्या पंचवटीला आलेलो आहोत आणि इथून तुम्हाला तपोवन दर्शन करायचं असेल तपोवन दर्शन तुम्ही 60 रुपयांमध्ये करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष्मण रेखा सीताहरण लंबी हनुमान लक्ष्मीनारायण मंदिर सूर्पणखा नागकटी कुठे झालेलं आहे लक्ष्मणाने तपासा कुठे केली तर इथे असे खूप काही ठिकाणं आहेत तुम्ही जर रामायण ऐकलं असेल किंवा रामायण बघितलं असेल तर रामायण घडलं ते ते प्लेस मी दाखवणार आहे आज चला आता फक्त रिक्षाची वाट बघतोय तर मंडई आपण आता रिक्षा सुद्धा केलेली आहे ती रामाची पर्णकुटी आहे राम वनवासात तिथे आले होते त्यावेळे जिथे त्यांनी विश्रांती केली होती त्यानंतर आपण जिथे रामाने विश्राम केलं ती रामाची कुटी इकडे आपण पोहोचलो आहोत युगामध्ये या ब्रिजच्या खाली जी नदी वाहते तिला लक्ष्मण रेखा बोलायची आता स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे पाणी बंद केले नदीच पण ती लाईन अजूनही दिसते ना पण हो त्या नदीला म्हणतात हा प्राचीन मारुती आहे पांडवांना भेटलेला काट्यामध्ये त्याला काट्या मारुती म्हणतात काट्या मारुतीचं नाव ठेवलेलं आहे 11.5 फूट उंच मूर्ती आहे हे पांडवांनी स्थापित केलेली मूर्ती इथून सीतेचं अपहरण झालं त्या मंदिराचं काम चालू आहे सीता अपहरण मंदिर बनतंय नवीन बनवतात हे रावणासुर
ये मूर्ति 5100 वर्ष प्राचीन काल की है, स्वयंभू है, जमीन से आपो आप निकली हुई है। 11.5 फीट ऊंची है मूर्ति, 7.5 फुट कमर पर राउंड है। शनिवार या मंगलवार को भगवान को सिंदूर लेपन होता है। एक बार में 2.5 किलो सिंदूर 1.25 किलो घिया तिल लगता है। इनके सामने जो कोई अपनी मनोकामना सोचता है या मन्नत मांगता है पूरी होती है। पांडवों की रक्षा के लिए द्वापर युग में प्रकट हुए हनुमान जी। वैष्णवपंथीय लोक आहे, साधू संत लोक इथे येतात कुंभमेळ्याच्या वेळेस। हेच कधी जुना लक्ष्मीनारायण मंदिर, जुना लक्ष्मीनारायण मंदिर आहे, हे मोठं मंदिर आहे इथे लक्ष्मीनारायणाचं, इथे मोठे साधू संत लोक थांबतात। ये नासिक क्षेत्र का प्राचीन तपोवन स्थल है। नासिक कुंभ मेले का ये मेन मंदिर है। हर 10 वर्ष 12 वर्ष के बाद यहाँ पे कुंभ मेला लगता है। यहाँ हर प्रांत के साधु संत आते हैं, यहाँ रुकते हैं। जमीन वितरण होने के बाद सभी साधु संत लोग अपने अपने टेंटों में चले जाते हैं। जिस दिन स्नान का दिन होता है, शाही स्नान का दिन, यहाँ पे आते हैं और यहीं से रथ यात्रा निकलती है शाही स्नान के लिए। स्नान राम कुंड में होता है। ये भगवान श्री राम जी की तपोभूमि है। यहाँ भगवान श्री राम जी 1 वर्ष रहकर तपस्या किए थे, इसीलिए इस पुण्य क्षेत्र का नाम तपोवन पड़ा। पहले इसका नाम दंडक वन था। इस दंडक वन में जो है, जब ऋषि मुनि लोग उस वक्त तपस्या कर रहे थे, अनेक दुराचारी राक्षस ऋषि मुनियों को परेशान करते थे, न उनको पूजन करने देते, न यज्ञ करने देते और ना किसी तरह के, हर तरह से बाधाएं पैदा करते थे। भगवान श्री राम जी अगस्त मुनि जी के साथ यहाँ आए और हरेक ऋषि मुनियों के आश्रमों में जा जा करके सबको सांत्वना दिए कि हम आ गए हैं, आप लोग निर्भय हो जाइए, अब हम राक्षसों का विनाश करेंगे। और यहीं पर रहकर उन्होंने अनेक दुष्ट अत्याचारी राक्षसों का वध किया और ऋषि मुनियों को शांति प्रदान किए। ये दंडक वन जो था श्रापित था, श्राप के कारण इसके सभी पेड़ पौधे सूखे पड़े हुए थे। अगस्त मुनि जी कह रहे हैं, प्रभु जी दंडक वन प्रभु पावन करहूं, इसको आप पावन कीजिए, पवित्र कीजिए। उनके चरणों के आशीर्वाद से ये सूखे हुए पेड़ पौधे हरे भरे हो गए। नदी नालों में पानी का संचार होने लगा। चारों तरफ जो है शीतल मंद सुगंध हवाएं चलने लगी भगवान श्री राम जी के आने पर। रावणाच्या बहिणीचं स्वरूप नागेचं नाक कापले इथे, नाक कापलं म्हणून गावाचं नाव नासिक ठेवलं। लक्ष्मणाने या झाडाखाली तपस्या केली होती। लक्ष्मणाचा शेष नाग होता। एकट्या लक्ष्मणाचं भारतात कुठेच मंदिर नाही, फक्त इथेच। ये जगह का नाम है दंडक अरण्य तपोवन। ये है 12 साल कुंभ मेला यात्रा की भूमि। ये है रामचंद्र जी सीता माता दर्शन।
ये ब्रह्म तीर्थ, शिव तीर्थ, विष्णु तीर्थ, मुक्ति तीर्थ, अग्नि तीर्थ, सीता तीर्थ, सीता माता स्नान की जगह इसको सौभाग्य तीर्थ बोलते। सामने है कपिल मुनि, कपिल मुनि तप करके नदी आई कपिला और गोदावरी, दो नदी का संगम। यहाँ का कथा भाग रामायण में आता है। जब रामचंद्र भगवान वनवास में आए तो उन्होंने सीता माता को आदेश दिया, आपका मूल स्वरूप अग्नि में गुप्त रखो। तो ब्रह्मदेव, शंकर और विष्णु तीन भगवान को साक्षी रख के सीता माता यहाँ अग्नि में गुप्त हो गई। यहाँ से छाया स्वरूप पंचवटी सीता गुफा में रखा, रावण ले गया वो छाया स्वरूप मूल स्वरूप अग्नि में। तीन भगवान के तीर्थ बने, इसको पाप नाशनी तीर्थ बोलते, धर्म पाप निकोठी पाप पुण्य निभाने। सब लोग भगवान को हाथ जोड़ो, भगवान की प्रार्थना करो, पति पत्नी है साथ में खड़े रहो, सब बोलो नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे महादेवी गोदावरी नमोस्तुते रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। सब लोग आत्मजल रखेंगे, पति पत्नी है तो पति आत्मजल लेगा, पत्नी हाथ को हाथ लगाएगी। अपना गोत्र मालूम है तो गोत्र का उच्चार करना, नाम का उच्चार करना। सब लोग बोलो अष्टतीर्थी, पंचतीर्थी, नासिक यात्रा, तपोवन यात्रा, परिपूर्ण फल सिद्ध्यर्थ, कायिक वाचिक मानसिक दोष निवारण निमित्त। हे रामचंद्र भगवान, हे रामचंद्र भगवान, आपके चरणों में आए हैं, आपके चरणों में आए हैं हमारे देह का, हमारे देह का पाप पाप दुख दुख रोग रोग हरण करना, हरण करना, देह की शुद्धि करना, शुद्धि करना, वंश का विस्तार करना, विस्तार करना, कुल का उद्धार करना, उद्धार करना, यात्रा यात्रा सफल करना, सफल करना। जो बहन जी सौभाग्यवती है वो बोलेगी सौभाग्य सौभाग्य अखंड अखंड रखना। बोलो यथाशक्ति यथाशक्ति, यथा भक्ति यथा भक्ति, यथा संभव यथा संभव, अमाया अमाया, अधिक श्रावण पर्वकाल दक्षिणाम सुब्रह्म संप्रदति। कुंड में जल छोड़ दो कोई भी, भगवान को हाथ जोड़ो, बोलो सर्व पाप सर्व पाप, सर्व दुख सर्व दुख, सर्व रोग सर्व रोग, हरो भव हरो भव, जय श्री राम जय श्री राम। यहाँ गोदावरी के 8 तीर्थ है, सामने भगवान का दर्शन है राम और माता सीता जी का, उसी जगह में ब्रह्मा विष्णु और महेश तीन भगवान के चरण के तीन कुंड बने। तीनों ही देवता को साक्षी रखकर राम भगवान ने सीता जी को यहाँ अग्नि प्रवेश करवाया, ये अग्नि कुंड है। अग्नि में से सीता जी का भगवान ने परछाया रूप निकाला, वो रावण ले गया, असल माता अग्नि में। आखिरी में सीता कुंड है, माता सीता स्नान करने की जगह सौभाग्य तीर्थ सीता कुंड कहते हैं। लक्ष्मण भगवान ने जो स्वरूप रखा कि नाग का जी है, ये मुख्य जगह यहाँ पर है। बारिश में पानी आने से यहाँ का मंदिर बंद रहता है, इसलिए ऊपर का दर्शन दिखाया है। यहाँ नाग छेदन किया इसलिए गांव को नाम प्राप्त हुआ है नासिक। यहाँ कपिल महामुनि है, कपिल गौ माता का मधेनु कपिला कुंड। कपिल भगवान तपस्या करके नदी लाए कपिला, गोदावरी और कपिला का यहाँ संगम है। 12 साल में जो कुंभ मेला लगता है ये कुंभ मेले की जगह है। गोदावरी यात्रा के लोग आते हैं, अधिक श्रावण पर्व है, गोदावरी स्नान और यात्रा का महत्व है। सब लोग हाथ जोड़ो, भगवान गोदावरी की प्रार्थना करो, सब लोग बोलो नमो गंगे नमो गंगे महागंगे महागंगे महादेवस्य महादेवस्य वल्लभे वल्लभे महाजत्वा महाजत्वा महादेवी महादेवी गोदावरी गोदावरी नमस्कृत।
वासुदेवते गोदावरी अष्टतीर्थे पंचतीर्थे नासिक यात्रा तपोवन यात्रा परिपूर्ण सौभाग्य आरोग्य पुत्र सौख्य धन धान्य देही में चरणाय पाप दुख रोग निवारण करना यात्रा सफल करना। गोदावरी में यात्रा करके तीर्थ में अपनी शरीर शुद्धि पाप विमोचनार्थ गोदावरी में वस्त्रों का अंत थे। अधिक श्रावण महीना है, गोदावरी में दीप दान देते माता के हाथों से पति के हाथों सुख शांति के लिए। पितरों के नाम से कुंभ क्षेत्र में अन्नदान का महत्व है, पितरों के उद्धारार्थ। यात्रा निमित्त दान धर्म दक्षिणा तीर्थ में कुल में कोई 31 रुपए करते हैं, पूर्ण दक्षिणा को 51 करते हैं। सब लोग बोलो सर्व पाप सर्व दुख सर्व रोग सर्व भव जय श्री राम जय श्री राम। मंडळी अशा प्रकारे आपलं तपोवन दर्शन झालेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये।